आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ काळे वस्ती चिकोडे तळ रस्ता बनला खराब, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अर्धा रस्ता चांगला अर्धा रस्ता खराब. शिरोळ ते धरणगुत्ती मार्गावर असणारे काळे वस्ती पासून ते चिकोडे तळापर्यंतचा रस्ता हा शेती वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगाला येतो, त्यामुळे या रस्त्यावर असणारे खड्डे तसेच अर्धा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे. शिरोळ ते धरणगुत्ती मार्गावरून काळे वस्ती पासून ते चिकोडे तळापर्यंतचा निम्मा रस्ता हा चांगला असून अर्धा रस्ता तसाच खितपत पडला आहे. काळे वस्ती पासूनचा रस्ता हा आमदार उल्हास पाटील यांच्या 35 लाख निधीतून करण्यात आला, मात्र हा रस्ता पूर्णपणे झालेला नाही, त्यामुळे येथून प्रवास करणारे नागरिकांना त्रास होत आहे. शिवाय शेतीमाल वाहतुकीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यामुळे वेळीच लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाने लक्ष देऊन याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. आगरबाग चिकोडे तळ तोरले आगर ते शिरोळ हा रस्ता पूर्वंपार म्हणजे वडलारजीत आताही 5-6 पिढ्या झाल्या असतील. तो रस्ता शिरोळच्या संपर्कात आहे. शिरोळचा आठवड्याचा बाजार म्हणा किंवा हे जाणं येणं हे वाहतुकीसाठी पूर्वीपासून वापरात असल्यामुळं हा काय रस्ता नवीन पद्धतीनं पाडलेला नाही, काही नाही, जुनाच रस्ता आहे. पण त्याचं शासनाच्या नियमाप्रमाणे 33 फुटी रस्ता हा आहे, म्हणजे डबल गाडी जाण्यासारखा. आणि त्याच्याकडं शासनाचं दुर्लक्ष झालं आहे, तरी शासनानं काय करावं, याच्यात मुर्मीकरणाचा तरी प्रयत्न करावा. कारखान्यासाठी आज ऊस जात असताना तिथून बैलगाडी म्हणा किंवा बाकी ट्रॅक्टर वगैरे हे पास होत नाहीत. आणि अडकाअडकी कसं आहे, इथं जमिनी मीठफूट जमिनी झाल्यामुळं, चारपट झाल्यामुळं काय आता सध्या परिस्थिती कशी आहे, गाड्या वगैरे वाहतूक वगैरे होत नाही. मुरुम नसल्यामुळं मुरुमी साधं मुरुमीकरण तरी व्हावं असं भागातल्या लोकांची एक मागणी आहे.